नमस्कार, स्वागत आहे तुमचं संजीवनी मराठी किचनमध्ये। 15 ते 20 लोकांच्या पार्टीसाठी आलू मटरची भाजी कशी करायची ती रेसिपी आज आपण पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूयात। त्यासाठी मी या ठिकाणी 2 किलो बटाटे घेतले आहेत। हे मी स्वच्छ धुवून घेतले, कुकरला याच्या 2 शिट्ट्या काढून घेणार आहे। कढईमध्ये सर्वात आधी 2 वाट्या खोबराकीस घेतला। हा खोबराकीस छान असा भाजून घेणार आहे। याचा रंग बदलेपर्यंत हा खमंग असा भाजून घ्यायचा आहे। याचा रंग बदलला आहे, हा आपण काढून घेऊयात। त्याचबरोबर मी या ठिकाणी घेतले आहेत 10-15 मिरे, 1 वाटी शेंगदाणे, 1/2 वाटी दाळव्या, 1/2 वाटी धने, 1/2 वाटी जिरे, 4-5 चक्रफूल, 4-5 दगडफूल आणि 1/2 वाटी कलमीचे तुकडे। हे सर्व पदार्थ आपण छान असे भाजून घेणार आहोत। लो फ्लेमवर भाजायचे आहे। हे काढून घेऊन थंड होण्यासाठी ठेवायचे आहे। कढईमध्ये मी थोडे तेल घातले आणि 4-5 गाठे लसूण पाकळ्या आणि 1/2 वाटी आल्याचे तुकडे या ठिकाणी घातले। छान असे खमंग भाजून घ्यायचे आहेत। हे थंड होण्यासाठी काढून घेतल्यानंतर शेंगदाणे आणि दाळव्या भाजून घ्यायच्या आहेत। हे थंड होण्यासाठी काढून घ्यायचे आहे। कढईमध्ये 2 चमचे तेल घातले, 10 कांदे जाडसर असे चिरून घेतले आणि ते लालसर रंग येईपर्यंत भाजत राहायचे आहे। थोडे आणखी तेल टाकले, छान असा कांदा भाजून घेऊयात। कांद्याचा रंग बदलल्यानंतर 5 टोमॅटो जाडे असे चिरून यामध्ये घातले। टोमॅटो नरम होईपर्यंत आपण भाजत राहणार आहोत। ग्रेव्ही बनवण्याची ही पद्धत जर तुम्ही वापरली तर तुमची भाजी नक्कीच छान अशी होईल। टमाटे नरम झाले आहेत, थंड होण्यासाठी ठेवणार आहोत आणि सर्व साहित्य भाजून घेतलेले आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आहे। थोडे पाणी घालून आपण हे सर्व मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत। कढईमध्ये 100 ग्रॅम तेल घातले, 5 ते 6 चमचे मोहरी गरम तेलात घातली। मोहरी तळतळल्यानंतर 5 ते 6 चमचे जिरे मी या ठिकाणी घालणार आहे। 5 शेष पानं मी या ठिकाणी तेलामध्ये घातले। वाटून घेतलेले सर्व साहित्य आता यामध्ये ऍड करायचे आहे। छान असं भाजत राहायचं आहे। 15 ते 20 मिनिट हा मसाला भाजण्यासाठी आपल्याला लागतात। लो फ्लेमवर छान असं भाजत राहायचं आहे। एक वाटी भरून कढीपत्ता मी यामध्ये ऍड केलेला आहे। एक वाटी भरून कोथिंबीर बारीक चिरून यामध्ये घातली। त्याचबरोबर 1 वाटी लाल मिरची पावडर आणि 1/2 वाटी गरम मसाला, 1/2 वाटी गोळा मसाला, 2 चमचे हळद या ठिकाणी घातली आहे।
छान अशी मिक्स करून घेऊयात। छान असा मसाला भाजत राहायचा आहे। 10 मिनिटातच आपला मसाला इतपर्यंत भाजला गेलेला आहे। एक वाटी दुधावरची साय मी यामध्ये घातली आहे। खूप छान असे टेक्स्चर भाजीला या साईमुळे येते। मी मसाल्याच्या प्रत्येक भाजीमध्ये साय ही वापरतेच। तुम्ही ही ट्रिक नक्की ट्राय करा आणि तुमची भाजी कशी होते साय वापरल्यानंतर ते मला जरूर कळवा। थोडे पाणी आपण यामध्ये घालणार आहोत आणि परत हे भाजत राहायचे आहे। मसाल्याला छान असे तेल सुटले आहे। यामध्ये थोडे पाणी घातले। एक किलो वाटाण्याच्या शेंगांचे दाणे सोलून घेतले आणि ते यामध्ये मी ऍड केलेले आहेत। मी हे दाणे कच्चेच यामध्ये टाकले आणि एक वाटी भरून कोथिंबीर परत घातली। आता आपण हे दाणे या मसाल्यामध्ये शिजवून घेणार आहोत। मी हे वेगळे वाफवून घेतलेले नाही आहेत। छान अशी मसाल्याची टेस्ट या वाटाण्याच्या दाण्यांना लागते। थोड़े पानी घालून आपण हे छान असं शिजवून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ आपण यामध्ये घालणार आहोत। बटाटे कुकरमधून काढून सोलून घेऊन त्याच्या अशा प्रकारे मोठ्या मोठ्या फोळी करून मी घेतलेल्या आहेत। ते आणि वाटाणे मसाल्याचा अंदाज पाहून 7 ते 8 चमचे अंदाजे मीठ मी यामध्ये घातले आहे। थोडे पाणी टाकायचे आहे। छान असं तेल या मसाल्याला सुटलेलं आहे। आता आपण यामध्ये सोलून घेतलेले बटाटे फोळी करून घेतले मोठ्या मोठ्या ते यामध्ये ऍड करणार आहोत। मिक्स करून घ्यायचं आहे। भाजी कितपत घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी घातले आहे। थोडे जास्तच पाणी घालायचे कारण भाजीला उकळी फुटल्यानंतर ते पाणी आटून येते। पाच मिनिटांसाठी आपण यावर झाकण ठेवणार आहोत। 5 मिनिटातच भाजीला छान अशी उकळी आलेली आहे आणि आपली भाजी तयार झालेली आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंट करा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून
बाजूला असलेले बेल आयकन देखील प्रेस करा। धन्यवाद।